नमस्कार, मी रत्नकांत। एकताच्या पाऊल खुणा या काव्यसंग्रहामधील पुढील कविता मी तुमच्यासाठी सादर करतोय। कवितेचं शीर्षक आहे एक गुपी। कवयित्री आहे जयश्री सुधीर काटे। वाटा मनाच्या बेधुंद असतात, वाटा मनाच्या बेधुंद असतात, सुसाट वाऱ्यागत बेभान थिरकतात। पण आवर मनाला मनानेच घालायच्या, मनाने कुठतरी स्थिरायचं असतं। कुणाच्या मनी घर करायचं असतं, पण मनातून उतरायचं नसतं। कुणाच्या मनात जपण्यासाठी पोटात शिरायचं असतं। पोटाची वाट ओठी असते, म्हणून सुगरणीची कला दाखवायची असते। जिभेला रुचलं तर आमंत्रण येणार हे नक्की असतं। अशी आमंत्रणं स्वीकारता त्या पोटाच्या वाटेनेच मनात घर करायचं। मनाचा ताबा मिळवल्यानंतर मात्र त्या मनाची पाहुणी न राहता त्या मनावर अधिकार गाजवणारी हक्काची मालकीन व्हायचं असतं। हक्काची मालकीन व्हायचं असतं। वा, कवयित्री जयश्री सुधीर काटे। धन्यवाद।